DS 3231 RTC-चा जो मॉड्यूल आहे तो जेव्हा तुम्ही विकत घ्याल तेव्हा तो तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. तर हा जो आहे हा बॅटरीचा स्लॉट आहे आणि ही या मॉड्यूल सोबत मिळणारी बॅटरी आहे CR2032. तर याचा जो असा लिहिलेला जो भाग आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि अशी एक रिंग या ठिकाणी आपल्याला दिसते आणि थोडासा निमुळता या ठिकाणी भाग दिसतो, हे याचे निगेटिव्ह आहे. तर याला आपल्याला कनेक्ट करताना याचा जो निमुळता भाग आहे तो खालच्या बाजूला असा ठेवायचा आणि जो प्रिंटेड भाग आहे तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आणि याला अशा रीतीने प्रेस करायचं. एकदा प्रेस केल्यानंतर ही बॅटरी बाहेर काढणे थोडेसे जिकिरीचे असते, तरी तुम्हाला याच्यामधला जो चार्जर सर्किट आहे ते तुम्हाला जर काढायचे असेल तर ते काढण्यापूर्वी बॅटरी बाहेर काढून ते केलेले बरे. तर त्यासाठी तुम्हाला असा एखादा प्लायर वापरावा लागेल आणि या ठिकाणी थोडेसे प्रेस करून असा निमुळता प्लायर येथे इन्सर्ट करून त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करा. बॅटरी बाहेर काढणे थोडेसे जिकिरीचे असते, तुम्हाला त्याचा अनुभव येईलच. सुरुवातीला टेस्ट करताना तुम्ही हा मॉड्यूल कसा रन करतो हे पाहण्यासाठी बॅटरी न लावता देखील याला आर्डिनोला कनेक्ट करून रन करू शकता, कारण जेव्हापर्यंत त्याला आर्डिनोहून सप्लाय मिळतो तेव्हापर्यंत तो चालू राहील आणि त्याच्यानंतर बॅटरी इन्सर्ट करून देखील तुम्ही याला टेस्ट करू शकता. तर हे जे दोन मॉड्यूल्स आहेत, तर या मॉड्यूलमध्ये तुम्हाला हे जे चार्जिंग सर्किट दिसते या ठिकाणी एक डायोड आहे आणि या ठिकाणी एक रेजिस्टर आहे. तर या मॉड्यूलमधले जे रेजिस्टर आहे ते मी सोल्डरिंग गनचा वापर करून इथून काढून टाकलेले आहे. ही एक सरफेस माउंटेड कॉम्पोनंट आहे, त्यामुळे याला काढून टाकणे काही फार म्हणजे मोठे काम नाही, अगदी सहजरित्या तुम्ही हे करू शकता. तर एकदा तुम्ही चार्जिंग सर्किट याचे डिसेबल जर केले तर त्याच्यानंतर ही बॅटरी जेव्हापर्यंत या स्लॉटमध्ये आहे तेव्हापर्यंत याच्यामध्ये जो RTC आहे म्हणजे रिअल टाईम क्लॉक आहे तो चालत राहणार. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार साधारणपणे 1-2 वर्षे हे मॉड्यूल काम करते, म्हणजे बॅटरीची लाईफ साधारण 1-2 वर्षे इतकी असते असे सांगितले जाते. एकदा हा मॉड्यूल बॅटरी इन्सर्ट करून तयार झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला याचा टाईम सेट करावा लागतो, म्हणजे याला आपण जसे घड्याळ सेट करतो घड्याळामध्ये प्रेझेंट टाईम सेट करतो तसे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट टाईम सेट करावा लागतो. तर हे सेट करण्यासाठी या 4 पिना वापरतो, ग्राउंड, VCC, SDA आणि SCL. SDA म्हणजे सिरियल डेटा आणि SCL म्हणजे सिरियल क्लॉक. या बाकीच्या 2 पिना आपल्याला या प्रयोगामध्ये त्यांची गरज नाही, तर या 4 पिना आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर येथे ज्या आपल्याला लांब पिना दिसतात याचा वापर करून आपण याला ब्रेडबोर्डवर अशा रीतीने इन्सर्ट करू शकतो. तर असे जर तुम्ही याला ब्रेडबोर्डवर इन्सर्ट केले तर या पिनांच्या समोरील स्लॉटमध्ये वायरी कनेक्ट करून आपण याला आर्डिनोशी कनेक्ट करू शकतो, तर हे वापरणे सोपे जाते. त्याचबरोबर या मॉड्यूलच्या दुसऱ्या बाजूला देखील याच 4 पिना आपल्याला दिलेल्या आहेत आणि येथूनसुद्धा तुम्ही कनेक्शन देऊ शकता. तर सुरुवातीला टाईम सेट करण्यासाठी आपल्याला याला आर्डिनोला कनेक्ट करायचे आहे, तर त्यासाठी आपण आर्डिनोच्या बोर्डवरील A4 आणि A5 हे जे शेवटचे 2 पॉईंट्स आहेत हे वापरणार आहोत. आणि त्याचबरोबर आर्डिनोचा 5 व्होल्ट आणि ग्राउंड ह्याच्या 2 पिन आहेत, इथून आपल्याला कनेक्शन घेऊन या RTC-ला कनेक्ट करायचे आहे. तर सुरुवातीला ही ग्राउंडची पिन आहे, त्याच्यानंतर ही VCC ची पिन आहे, आपण याला 5 व्होल्टला कनेक्ट केले.
त्याच्यानंतर एस डी एची पिन आहे, एस डी एची पिन आपण ए फोरला देणार आहोत, आणि त्याच्यानंतर एस सी एल ची जी पिन आहे ती आपण ए फाईव्हला कनेक्ट करणार आहोत आर्डिनोच्या. त्याच्यानंतर आपण आर्डिनोला कॉम्प्युटरशी कनेक्ट करू. कनेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आर्डिनोवरील दिवा पेटलेला आपल्याला दिसतो, आणि त्याचबरोबर हे जे आर टी सीचे जे मॉड्यूल आहे त्याच्यावरचं देखील आपल्याला दिवा पेटलेला इथं दिसतो. आता याच्यानंतर आपल्याला याचा जो टाईम सेट करायचा आहे, तर टाईम सेट करण्यासाठी आपल्याला जो प्रोग्राम लागणार आहे आणि तो प्रोग्राम जो ज्या लायब्ररीमध्ये आपल्याला मिळतो तो आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल. तर हा जो डी एस 3231 आर टी सी म्हणजे रिअल टाईम क्लॉक आहे त्याची आपल्याला वेळ सेट करावी लागेल. तर त्याची टाईम सेट करण्यासाठी आपण एक प्रोग्राम आणि एक लायब्ररी वापरणार आहोत. तर त्यासाठी आर्डिनोचे जे लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे म्हणजे आर्डिनोचे जे आय डी ई आहे ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तुमच्या कॉम्प्युटरवर. आर्डिनोचे सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरवर जेव्हा इन्स्टॉल होते तेव्हा डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये आर्डिनोचे आर्डिनो या नावाचे फोल्डर तुम्हाला येथे दिसून येते, आणि त्या फोल्डरमध्ये लायब्ररीज नावाचे एक सब फोल्डर असते. तर या फोल्डरमध्ये तुम्ही ज्या लायब्ररीज इन्स्टॉल केलेल्या असतील त्यांची फोल्डर्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. तर येथे डी एस 3231 या नावाची फोल्डर मला दिसून येते. याचा अर्थ माझ्या कॉम्प्युटरवर मी डी एस 3231 ही लायब्ररी इन्स्टॉल केलेली आहे. पण आपण जी लायब्ररी इन्स्टॉल करणार आहोत ती रिंकी डिंक इलेक्ट्रॉनिक्स .com या वेबसाईटवरून डाउनलोड करणार आहोत. रिंकी डिंक इलेक्ट्रॉनिक्स .com या वेबसाईटवर जाऊन लायब्ररीज या लिंकवर क्लिक करा. त्याच्यामध्ये सिलेक्ट कॅटेगरी आपण आर्डिनोची कॅटेगरी सिलेक्ट करू, आणि येथे आपल्याला डी एस 3231 इथे लिहिलेले दिसते त्याच्यावर आपण क्लिक करू. तर इथे लायब्ररी डी एस 3231 नावाचे पेज ओपन झालेले आपल्याला दिसते, आणि या पेजच्या खालच्या बाजूला डी एस 3231 झिप .zip या नावाची एक छोटीशी फाईल आहे. 387 किलोबाइट्स म्हणजे अगदी काही सेकंदातच ती डाउनलोड होऊ शकते. तर ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करा, आणि डाउनलोड झाल्यानंतर म्हणजे तिला तुम्ही कोणत्याही ठिकाणी सेव्ह करू शकता, डेस्कटॉपवर किंवा कोणत्याही फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर ही लायब्ररी आपल्याला आर्डिनोच्या आय डीमध्ये इन्स्टॉल करायची असते. तर ती कशी इन्स्टॉल करायची ते पाहू. ते इन्स्टॉल करायचे दोन मार्ग आहेत. आपण मेनूमधून जाऊ शकतो किंवा डायरेक्ट फोल्डरमध्ये म्हणजे डॉक्युमेंट्स आर्डिनो लायब्ररीज हा जो फोल्डर आहे या फोल्डरमध्ये त्या झिप फाईलला अनकॉम्प्रेस करून येथे आपण पेस्ट करू शकतो. तर आपण जी डाउनलोड केलेली फोल्डर आहे ती झिप फाईल आहे, कॉम्प्रेस्ड फाईल आहे. तिला पहिल्यांदा तुम्हाला अनकॉम्प्रेस करावं लागेल, आणि अनकॉम्प्रेस केल्यानंतर डी एस 3231 या नावाची फोल्डर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. तर ती फोल्डर जी आहे लायब्ररीज फोल्डरमध्ये कॉपी करा. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की डी एस 3231 या नावाने अजूनही दुसऱ्या ऑथर्सनी बनवलेल्या लायब्ररीज आहेत. तर जर दोन लायब्ररीची सारखी नावे जर असतील तर तुमचा प्रोग्राम रन व्हायला अडचण होईल. त्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरवर ही लायब्ररी इन्स्टॉल करण्यापूर्वी डी एस 3231 या नावाची यापूर्वी इन्स्टॉल केलेली जर लायब्ररी असेल तर तिला तुम्ही डिलीट करा किंवा रिनेम करू शकता. रिनेम करण्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करून रिनेम सिलेक्ट करा, आणि त्याला इथे काहीतरी ॲडिशनल नाव द्या, .bak किंवा .old असे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी डाउनलोड केलेली झिप फाईल आहे तिला अनकॉम्प्रेस करून त्यामधून डी एस 3231 नावाचे जे फोल्डर आहे त्याला या ठिकाणी पेस्ट करा. तर हा झाला एक मार्ग. आणि दुसरा मार्ग असा आहे, आर्डिनोचे सॉफ्टवेअर ओपन करा.
ओपन केल्यानंतर स्केच आणि इन्क्लूड लायब्ररी आणि त्याच्यानंतर ॲड झिप लायब्ररी नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. तर या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स उघडेल. तर या डायलॉग बॉक्समधून तुम्ही जी ds3231.zip फाईल आत्ता डाउनलोड केलेली आहे तिला सिलेक्ट करून ओपन केले तर आपोआप ती लायब्ररी या ठिकाणी इन्स्टॉल होईल. तर हे दोन मार्ग आहेत लायब्ररी इन्स्टॉल करण्याचे. एकदा लायब्ररी इन्स्टॉल झाली की त्याच्यानंतर तुम्ही फाईल मेनूमध्ये जा, फाईल एक्झाम्पल्स आणि एक्झाम्पल्समध्ये अगदी शेवटी गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ds3231 हे नाव दिसले पाहिजे तर तुमची लायब्ररी इन्स्टॉल झाली असे तुम्ही समजू शकता. आणि एकदा लायब्ररी इन्स्टॉल झाल्यानंतर आपण याच्यामधून एक्झाम्पल प्रोग्राम ओपन करू. तर एक्झाम्पल प्रोग्राम ओपन करण्यासाठी ds3231 आणि आर्डिनो आणि त्याच्यानंतर ds3231 सिरियल इझी हा प्रोग्राम आपण ओपन करू. तर आपल्याला जी वेळ सेट करायची आहे ती वेळ सेट करण्यासाठी आपण हा प्रोग्राम वापरणार आहोत. तर या प्रोग्राममध्ये आपल्याला वेळ ही मॅन्युअली सेट करायची असते. तर वेळ मॅन्युअली सेट करण्यासाठी जो कोड आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. द फॉलोइंग लाईन्स कॅन बी अनकॉमेंटेड टू सेट दी डेट अँड टाईम. तर या ठिकाणी तीन लाईन्स आहेत, सेट डे ऑफ वीक, सेट द टाईम आणि सेट द डेट. तर या ठिकाणी जी तीन लाईन्स आहेत त्यांना आपण अनकॉमेंट करू पहिल्यांदा. म्हणजे सुरुवातीच्या ज्या दोन फॉरवर्ड स्लॅश आहेत त्या काढून टाकू. आता या ठिकाणी मी प्रेझेंट डेट आणि टाईम सेट करतो. तर माझ्या कॉम्प्युटरवर मंडे दिसतोय त्यामुळे येथे वेन्सडे काढून मी या ठिकाणी मंडे टाईप करीन. आणि त्याच्यानंतर सेट टाईम, तर हा जो डिफॉल्ट टाईम आहे हो हा 12 लिहिलेला आहे. सध्याचा जो माझा टाईम आहे तो 4:11 माझ्या कॉम्प्युटरवर दाखवतात. तर आपल्याला 24 आवर्स फॉर्मॅटमध्ये टाईम सेट करायचा असतो. तर 24 आवर्स म्हणजे 12 आणि 4 16. तर हा या फॉर्मॅटमध्ये 16 आवर्स झालेली आहेत आणि त्याच्यानंतर 11 मिनिटे. तर आपण या ठिकाणी 13 मिनिटे ठेवू, म्हणजे 2 मिनिटे मी पुढे ठेवतो कारण हा प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत आपल्याला 2 मिनिटे तरी लागतील. आणि त्याच्यानंतर सेट डेट, तर डेट जी आहे 22/4/2019. तर या ठिकाणी 22/4/2019 तर ही झाली आजची डेट. आता या ठिकाणी वेळ सेट करताना तुमच्या कॉम्प्युटरची जी वेळ आहे ती आणि ही जी RTC मध्ये आपल्याला जी डेट मॅन्युअली टाईप करायची आहे तिला आपल्याला सिंक करायची आहे, म्हणजे शक्य तेवढे म्हणजे करेक्ट आपल्याला सिंक करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही वेळ पाहू शकता 4:12:24 आणि मी इथे वेळ दिलेली आहे 4:13. तर साधारण 15 सेकंदापूर्वी मी हे अपलोड करायला सुरुवात करीन. तर 15 सेकंदामध्ये जर अपलोड झाले तर आपल्याला ह्या दोन्हीच्या वेळा ज्या आहेत त्या सिंक झालेल्या दिसतील. तर आपण ट्राय करू. तर आता या ठिकाणी अपलोड पूर्ण झालेलं आहे आणि आपण इथून सिरियल मॉनिटर ओपन करू. तर या स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये सिरियल मॉनिटर नावाचे एक आपल्याला पॉईंट म्हणजे एक चित्र दिसते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सिरियल मॉनिटर उघडेल. या प्रोग्राममध्ये सिरियल बिगिनमध्ये 115/200 हा याचा जो आहे बॉड रेट आहे. तर सिरियल मॉनिटरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॉड रेट हा तेवढाच असला पाहिजे 115/200. तर आपल्याला लगेच आउटपुट या ठिकाणी दिसून येईल. तर ही जी सेट केलेली वेळ आहे ती आणि कॉम्प्युटरची वेळ तुम्ही चेक करून पाहू शकता. 14:13 आणि इथे 13:16 दिसते, म्हणजे थोडेसे टाईम मिसमॅच झालेले आहे आपल्याला. आपण परत एकदा ट्राय करू. आता आपण परत एकदा चेक करू सिरियल मॉनिटर आणि कॉम्प्युटरची टाईम. 16:15:02 आणि 16:15:06 म्हणजे साधारण एक
दोन तीन सेकंदाचा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. कॉम्प्युटरवर टाईम जी आहे ती 4:15:14 आणि इथे 4:15:12:13 साधारण 2 सेकंदाचा फरक आपल्याला इथं दिसतो. तर हे ॲक्सेप्टेबल आहे, म्हणजे तुम्ही अशा रीतीने मॅन्युअली ॲडजस्ट करून शक्य तितका करेक्ट टाईम तुम्ही याच्यावर सेट करा. एकदा सेट केल्यानंतर हा टाईम कायमस्वरूपी या RTCमध्ये राहतो, म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही परत त्याला चेंज करणार नाही तेव्हापर्यंत. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की एकदा आपण टाईम सेट केला की त्याच्यानंतर या प्रोग्राममध्ये हा जो कोड आहे टाईम सेट करणारा, हा कोड परत आपल्याला कॉमेंट आउट करावा लागेल. अशा रीतीने त्याच्यामध्ये /ADD ॲड करून याला कॉमेंट आउट करायचा आणि त्याच्यानंतर याला आपण परत अपलोड करू. अपलोड केल्यानंतर सिरियल मॉनिटरमध्ये तुम्ही वेळ पाहू शकता, 4:16:33, 4:16:38 आणि 38. तर ही वेळ सिंक्रोनाइज झालेली आहे. तर हा प्रोग्राम कॉमेंट आउट तुम्ही जर केला नाही तर काय होईल की जेव्हा तुम्ही आर्डिनोला पॉवर सप्लायशी डिस्कनेक्ट कराल, डिस्कनेक्ट केल्यानंतर तुम्ही त्याला जर परत कनेक्ट केला आणि जर तुम्ही हा प्रोग्राम रन करून पाहण्यासाठी जर तुम्ही सिरियल मॉनिटर क्लिक केला कराल तर हा परत टाईम सेट करेल. म्हणजे हा प्रोग्राम जेव्हा जेव्हा रन होईल त्यावेळी दर वेळेला तो आपण इथे मॅन्युअली टाईप केलेला टाईम सेट करेल. तर ती एक एरर होईल, म्हणजे रिअल टाईम क्लॉकचा जो फंक्शन आहे त्याचा हेतू साध्य होणार नाही. म्हणून आपल्याला एकदा टाईम सेट केल्यानंतर टाईम सेट करण्यासाठी आपण वापरलेला जो कोड आहे त्याला कॉमेंट आउट करून त्याला आपण अपलोड करतो. तर अशा रीतीने आपण रिअल टाईम क्लॉकला सेट करू शकतो. एकदा टाईम सेट केल्यानंतर आपण या सर्किटमध्ये रिलेला ॲड करून रिलेला कंट्रोल करण्यासाठीचा जो कोड आहे तो आपण वापरतो.